जय शिवरे भाऊ स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलला तर भावना आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे ते खरंच खूप खास झालेलं आहे आणि भाऊ आजच्या जे काही व्हिडिओमध्ये थोडा तुम्हाला एक्स्ट्रा नॉईस येऊ शकतो कारण आमच्याकडे जे काय थोडं पावसाचं वातावरण झालेलं आहे म्हणून हवा खूप सुटत आहे त्याच्यामुळे थोडा हवेचा आवाज येऊ शकतो तर प्लीज तेवढा इग्नोर करा आणि व्हिडिओ कसा वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा तर चला भावना आपण तुम्हाला एकदा आपला डेमो इथे दाखवून देऊया भावानो व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मला तुम्हाला एका ॲपबद्दल सांगायचं आहे हे जी एक टक्साल आहे टक्साल ॲप हे एक म्हणजे अँड विन ॲप आहे याच्यामध्ये तुम्ही प्रिडिक्ट करून खूप सारे पैसे ते जिंकू शकता तुम्ही तर बघू शकता टच करायच्या नंतर इथे तुम्हाला प्लेन आउचं ऑप्शन आहे प्लेन आउचं ऑप्शन आल्याच्या नंतर काही ऑप्शन आहे तुम्हाला यस करायचं यस करायनंतर तुम्ही तर बघू शकता जे काही बघू शकता सुपर रूम आहे म्हणजे सिल्वर रूम जे काय याच्यामध्ये तुम्ही प्रिडिक्ट करून खूप सारे पैसे इथे जिंकू शकता तुम्ही जर दहा रुपये लावले तर तुम्हाला इथं नव्वद रुपये मिळतील आणि जर तुम्ही इथे हजार रुपये लावले तर तुम्हाला इथे नऊ हजार रुपये मिळतील म्हणजे अशाच प्रकारे तुम्हाला इथं खूप सारे पैसे मिळतील आणि खूप जणांना हे ॲप डाउनलोड करण्यास खूप सारे प्रॉब्लेम येत आहे तर प्रॉब्लेम न यायसाठी मी काय केलेलं आहे ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पटकन जा ॲप डाउनलोड करा आणि इथं तुमचे जे काही प्रिडिक्शन आहे ते प्रिडिक्शन लावून पैसे खूप सारे पैसे ते जिंकू शकता तर भावना ॲपची लिंक पुन्हा एकदा म्हणतो डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे

तर भाऊ अशा प्रकारचे व्हिडिओ करण्यासाठी तुम्हाला आलाइट मोशन ॲपची मदत घ्यायची आहे अलाइट मोशन ऍप जर दे तुमच्या जवळ नसेल तर ॲपची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे फक्त त्या लिंकवर जा आणि तीस सेकंद वेट करा त्या आपल्या वेबसाईटवर वर आणि तिथे एक लाल रंगाचं एक बटन भेटेल बस ते लाल रंगाच्या बटनवर टच करून आपले जे काही अलर्ट मोशन आहे न्यू व्हर्जनवालं ते तिथे जाऊन डाउनलोड करून घ्या तर भाऊ ना हे जे काही अलर्ट मोशन आहे अलॅट मोशनमध्ये एडिटिंग करण्यासाठी तुम्हालाही माहिती आहे का, का बीट मार्क आणि शेक इफेक्ट लागणार आहे तर दोन्ही सुद्धा तुम्हाला आपल्या ऑल मटेरियलसोबत मिळून जाईल किंवा बीट मार्क आणि शेक इफेक्ट तुम्ही वेगवेगळेसुद्धा वेग इन्स्टॉल करू शकता मी खाली लिंक दिलेली आहे तुम्हाला फक्त आपल्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं आहे ऑफिशियल वेबसाईटला घ्यायच्यानंतर तिथे हिरव्या कलरचे काही बटन दिसतील त्याच्यावर काही ती नंबर नंबर म्हणजे काही ती लिहून असेल शेक इफेक्ट बीट मार्क किंवा इमेजेस असं काही नाव लिहून असेल तुम्हाला जे काही आपल्या ऑफिशियल वेबसाईटन ला घ्यायचं आहे ते तुम्ही डायरेक्टली जाऊन घेऊ शकता किंवा तुम्ही क्रोमला जाऊन डब्ल्यू 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 डॉट जयहिंद्रे डॉट कॉम किंवा जयहिंद्रे डॉट कॉम असं सर्च करू शकता मर्जी तुमची आहे भाऊनं किंवा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तर पटकन जाऊन ते सगळं मटेरियल आपलं डाऊनलोड करून घ्या तर त्या त्याआधी व्हिडिओ आपला पूर्ण बघा तर सगळ्यात आधी आपल्याला काय जायचं आहे प्रोजेक्ट्समध्ये जायचं आहे आणि हे दोन्ही इफेक्ट तिथून डाऊनलोड करून घ्यायचे तुम्हाला फक्त त्या बटनवर टच करायचं नंतर ते डायरेक्ट तुम्हाला आलाईटमो ॲपमध्ये रिडायरेक्ट करेल आणि इन्स्टॉलच्या ऑप्शनवर टच करून हे जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर मी दोन्ही इफेक्ट इथे इन्स्टॉल केलेले आहे तर सगळ्यात आधी आपल्याला बीटमार्क जे काय आहे डी डीजे रिमिक्स बीटमार्क याच्यामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि प्लसमध्ये जाऊन एमिजीस आणि व्हिडिओच्या नावाच्या ऑप्शनमध्ये जाऊन हा इफेक्टवाला व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे भावू हा इफेक्टवाला व्हिडिओ ॲड करायच्यानंतर हे जे काही काय काय एरो आहे यावर टच करून एक्स्ट्राचा पाठी त्याला ट्रेम करून घ्यायचा आहे तर भाऊ हे एवढं असं इथे केलेलं आहे यानंतर पुन्हा सुरुवातीला जाऊन पुन्हा पण आपल्याला एक हा इफेक्टवाला म्हणजे काही फुलपाखुरवाला पी एन जी आहे सॉरी फुलपाखुरवाला जे काही व्हिडिओ आहे ते इथं लावून घ्यायचा आणि या बान टच करून याची सुद्धा एक्स्ट्राचा पार्ट इथे ट्रिम करायचा तर हे एवढं झालेलं आहे आणि आता आपण जे काही फुलपाखराचा व्हिडिओ लावला त्याला सिलेक्ट करून ब्लेंडिंग अँड अप्लिसिटीमध्ये जाऊन लायटरमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग आपल्या इथं स्क्रीनमध्ये करून घ्यायचे आहे तर भाऊनं याची ब्लेंडिंग इथं स्क्रीनमध्ये केल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला जाऊन प्लसमध्ये जाऊन इम्विटेशन व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथं आपल्याला ही वाली पी एन जी ॲड करून घ्यायची आहे भाऊनो हे वाली पी एन जी ॲड केल्याच्यानंतर मुव ट्रान्सफरच्या ऑप्शनमध्ये जाऊन जे काही चार नंबरचा ऑप्शन आहे हे जे काही चार नंबरचं ऑप्शन आहे यामध्ये जाऊन आपल्या पेएनजीचा थोडासा तिरकस करून घ्यायचा अशा प्रकारे अशा प्रकारे पेएनजीचा तिरकस करा आणि बॅक येऊन या आरवर दोनदा टॅप करून याची ड्यूरेशन पहिल्या बीटमार्कपर्यंत पर्यंत वाढून घ्या तर भाऊ याची ड्यूरेशन इथपर्यंत वाढल्याच्या नंतर आता इथून पुढे जे काही बीटमार्क आहे तुम्हाला प्रत्येक बीटमार्कमध्ये ऋतुदुर्गुळीचे जे काही फोटो आहे तिथे लावून घ्यायचे त्यासाठी प्लसमध्ये जाऊन इमिजेशन विडिओच्या ऑप्शनमध्ये जाऊन फोटोला स्क करायचा आणि या बांध टच करून एक्स्ट्राचा पार्ट इथं ट्रिम करायचा तुम्ही तर बघू शकता काही खूप छोटे छोटे असे बीटमार्कसुद्धा सुद्धा आहेत आपल्याला त्याच्यासुद्धा हा फोटो इथं लावून घ्यायचा आहे तर, तर, तर आपण ते फोटो इथं लावून घेऊया तर आपले जो एवढेच फोटो आहेत आपण काही काही इथे डबल डबल फोटो सुद्धा इथे लावून घेऊया तर भावना आपलं सॉन्ग इथं संपत आहे आणि आपण इथपर्यंत सगळे जे काय आपले फोटो आहे तिथे बरोबर इथे लावून घेतलेले आहे तर नंतर आपल्याला इथे काय करायचं आहे भाऊनू आता आपल्याला जायचं आहे आपल्या बीटमार्कमध्ये आधी बीटमार्क सॉरी आपल्या शेकी फिटमध्ये जायचं आहे बॅक येऊन जायचं आणि आपल्या शेकी फिटमध्ये जायचं आहे सॉरी आपलं जे काही शेकी फिट आहे ते खालचं आहे तर सॉरी भावनु आपल्याला असं इथे शेकी फिटमध्ये जायचं आहे शेकी फीटमध्ये घ्यायच्या नंतर या फुटला जे काही इफेक्ट आहे हा आपल्याला काय करायचं आहे हा इथे सिलेक्ट करून इफेक्ट्समध्ये जाऊन तीननॉटमध्ये जाऊन कॉपी इफेक्ट्स करायचं आहे कॉपी फिट्स केल्यानंतर बॅक यायचं बॅक यायचं आणि बॅक येऊन आपल्याला बीटमार्कमध्ये जायचं आहे बीटमार्कमध्ये गेल्याच्या नंतर आता भाऊ ना तुम्ही जिथं बघितलं तुम्हाला जस जसं तुम्ही समोर जाल तुम्हाला इथं इथं आणि इथं या तीन ठिकाणी आपला दोन नंबरचा इफिट लावायचा आहे आणि आता आपण जे हिट कॉपी केला ती इथून लावायचं आहे म्हणजे इथून म्हणजे जे काही आपली अकरा पॉईंट दहा सेकंदाची बीटमार्क आहे याच्यापुढे जे काही फोटो आहे त्यांना इथं सिलेक्ट करायचं आणि पेस्ट इफेक्ट असे इथं करून टाकायचं आहे तर आपण सगळ्या फोटोंना असे सिलेक्ट करूया आणि पेस्ट इफेक्टचा ऑप्शन इथं टच करून टाकूया तर आपण लवकरात लवकर हे जे काही स्टेप आहे तिथं फॉलो करून घेऊया तर भावना आपण सगळ्या फोटोला इथे इफेक्ट लावलेले आहे जे आता आपण कॉपी केलं तर ते आणि पुन्हा शेक इफेक्टमध्ये जाऊन हा वाला जे काही इफेक्ट आहे हा वाला हा आपल्याला इथं कॉपी करायचा कॉपी पेट्समध्ये जाऊन कॉपी पेट्समध्ये जाऊन कॉपी करायच्या नंतर पुन्हा आपल्याला आपल्या शे बीटमार्कमध्ये जायचं बीटमार्कमध्ये गेल्याच्या नंतर आता इथं तुम्ही बघू शकता आपली पहिली बिटमार्क इथं आहे तर या फोटोला आपल्याला हा इफेक्ट जे आता आपण कॉपी केला इथे एकदा पेस्ट करायचा इथे पेस्ट करायच्यानंतर या फोटोला एकदा पेस्ट करायचा म्हणजे जिथे जिथं गॅप जास्त दिसायला पहिले दोन ते ती तीन गॅप हा याला एकदा लावायचा आणि पुन्हा याला एकदा म्हणजे चार दहा हाय फीट आपल्याला इथे पेस्ट करून टाकायचा तर अशा प्रकारे भावना आपला व्हिडिओ इथे रेडी झालेला आहे तर आपल्याला इथे काय करायचं आहे या पॉईंटला यायचं म्हणजे पहिल्यावाल्या बीटमार्कला आणि प्लसमध्ये जाऊन इमिजिसियन व्हिडिओ चॉप्समध्ये जाऊन इथं आपले एक शाडोवाली पीएनजी लावून घ्यायची आहे तर मी ही पेनजी लावून घ्यायची आणि मुळे ट्रान्सफॉर्म जाऊन हा पेजीला ते मोठं करायचं आणि खालच्या साईड करून असं ते वर घेऊ शकता आणि बॅक येऊन अगदी शेवटी जाऊन या ऑप्शन टच करून याची ड्युरेशन शेवटपर्यंत इथे वाढून टाकायची तर या पेजी ची ड्युरेशन वाढल्यानंतर पुन्हा या ठिकाणी येऊन इथं आपल्याला काय करायचं ही फुलपाखरूवाली पीएनजी लावून घ्यायची आणि मोन ट्रान्सफॉर्म जाऊन फुलपाखरुवाली पी एन जीला इथं ॲडजस्ट करून घ्यायचं तर ही पी एन जी ॲडजस्ट झालेली आहे पुन्हा बॅक येऊन पुन्हा या पी एन जीला पण शेवटप्रमाणे ड्युरेशन वाढून घ्यायची तर अशा प्रकारे भावना आपला हा व्हिडिओ इथे रेडी झालेला आहे तर पुन्हा आपल्या पहिल्या बीटमार्कला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे किफेटवाला व्हिडिओ इथं लावून टाकायचा आहे तर ते सुद्धा आपण इथं लावून घेऊया तर हा इफेक्टाला व्हिडिओ तुम्हाला इथे लावून घ्यायचा आणि ब्लेंडिंगमध्ये जाऊन अशी जे काही ब्लेंडिंग आहे ते स्क्रीनमध्ये अशी इथं करून घ्यायची आहे तर याचीच ब्लेंडिंग स्क्रीनमध्ये काय नंतर एक अगदी शेवटी जाऊन जे काही शेवटची बिटमार्क आहे त्यावर जाऊन एक्स्ट्राचा असं ट्रिम करून घ्यायचा तर अशा प्रकारे काही तर आपला व्हिडिओ इथं होऊन जाईल तर भावना अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ ते रेडी झालेला आहे तर इथे तुम्हाला आपला आजचा जे काही व्हिडिओ आहे तिथं मी प्ले करून दाखवतो तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ रेडी आहे तर वरचे एक्सपोर्टचं ऑप्शन टच करून आपला व्हिडिओ तुम्हाला इथे एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे तर भाऊन तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला तुम्ही नवीन असेल चॅनला पटकन सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी अशाच प्रकारे नवीन नवीन प्रकारची व्हिडिओ एडिटिंग मी आपल्या मराठी भाषेत आणत राहतो जसं भाऊ आपण व्हिडिओ तुमच्या सगळ्यांना उद्याच्या व्हिडिओमध्ये